मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी गोर गरीब रयतेला समान न्याय दिला याबाबत अनेक इतिहासकारांनी त्यांची तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशंसाच केली आहे. एक इतिहासकार सर जदुना सरकार हे लिहितात की शिवाजी महाराज म्हणजे महान रचनात्मक प्रतिभेचे पुरुष होत. तर डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे राजपद मिळाले, परंतु सत्तेमुळे त्यांची दृष्टी कधीही अंध झाली नाही. उलट अन्याय दूर करण्याकरिता शिवाजी महाराज सत्तेचा उपयोग करीत असत असे उद्गार काढलेले आढळतात. मुघल साम्राज्याच्या धार्मिक अत्याचारामुळे ज्या अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती तिचा फायदा घेणे कोणालाही शक्य होते, परंतु त्यातून हिंदू साम्राज्य प्रस्थापित करणे याकरिता शिवाजी महाराजांसारख्या दिव्य प्रतिभेच्या व्यक्तीची आवश्यकता होती असे मत इल्फिस्टनसारख्या नामवंत इतिहासकारांनी काढले आहे. तर शिवाजी महाराज हे केवळ साम्राज्य संस्थापक नव्हते, तर त्यांनी कल्याणकारी हुकुमशाहीचा एक आदर्श घालून दिला असे मत आर सी मुजुमदार यासारख्या इतिहासकारांनी काढलेले आहेत. नामवंत इतिहासकारांच्या या मतावरून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची थोरवीची कल्पना नक्की येऊ शकते. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी.